झाड़ू बोलते या बँकेची निवडणूक होऊ घातलेली याच्यामध्ये संतोष परब हे जिल्हा बँकेच्या मतदार यादीमध्ये दोन मताचा त्यांचा हक्क आहे आणि माझे प्रचार प्रमुख म्हणून ते काम करत आहेत. एकंदरीत या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पूर्णपणे या सहकार्याच्या निवडणुकीचं काम पाहत आहेत. एकंदरीत त्यांच्यावरती मोटरसायकलने जात असतेवेळी त्यांच्या माहितीनुसार एक नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा गाडीने त्यांना ठोकरलेलं आहे आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या असलेल्या छातीवरती वार झालेले आहेत. आणि वार झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला सतीश सावंतांबरोबर फिरायला पाहिजे का आणि लगेच नितेश आणि गोट्याला फोन लावा अशा प्रकारची वक्तव्य तिथल्या मारेकऱ्यांनी केलेली आहे. एकंदरीत या जिल्हा बँकेची निवडणूक नितेश राणेंनी प्रतिष्ठेची केलेली आहे. काही झालं तरी चालेल पण निवडणुकीमध्ये जिल्हा बँक आपल्या तिजोरी ताब्यात मिळाली पाहिजे याच्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल आणि यामध्ये नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्या भाडोत्रीकरांनी त्यांनी हा भाडोत्रीकरांकडनं हा त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला करायला लावलेला आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई करून निश्चित जे कोण मारेकरी असतील किंवा मारेकऱ्यांना प्रवृत्त करणारे जे कोण त्यांच्या पडद्यामागचे जे सूत्रधार या ठिकाणी नितेश राणे गोट्या सावंत आहेत यांना त्या ठिकाणी तात्काळ अटक झाली पाहिजे. त्याच पद्धतीने 2015 सुद्धा राजेंद्र तेलींवरती सुद्धा सावंतवाडीमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. नितेश राणे यांना या जिल्ह्यामध्ये या सहकार निवडणुकीमध्ये सुद्धा दहशत करून ही जिल्हा बँकेची निवडणूक आपल्याला जिंकता येते का अशा प्रकारचा प्रयत्न त्यांचा केविलवाना चाललेला आहे. पण निश्चित जिल्ह्यातील जनता आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून वैभव नाईक असतील, केसरकर असतील, खासदार राऊतसाहेब असतील, पालकमंत्री सावंतसाहेब असतील, निश्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता या दहशतीला भीक घालणार नाही आहेत आणि निश्चितच योग्य तो याचा निर्णय निश्चितच जिल्ह्यातील जनता केल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक येणाऱ्या 30 होत आहे आणि या निवडणुकीमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांच्या नेतृत्व हरली निवडणूक लढत असताना या निवडणुकीमध्ये सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख म्हणून संतोष परब जे सहकारातील कार्यकर्ते आहेत, सहकारातील मतदार आहेत आणि यांना थंपवण्याचा आणि त्यांच्यावर गाडी घालून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न आज नितेश राणे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केला आहे असा या ठिकाणी आरोप सतीश सावंत यांनी केलेला आहे. निश्चितपणे खरं तर निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये दबाव आणण्याचा राणे समर्थकांचा प्रयत्न असतो आणि हाच प्रयत्न या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे. खरं तर निवडणूक ही सहकाराची निवडणूक आहे आणि सहकाराची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि सतीश सावंत नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचं काम चांगलं असल्यामुळे आज त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे कार्यकर्त्यांवर दबाव आणण्यासाठी हा हल्ला आहे. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याचबरोबर या हल्ल्याला तशाच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा आम्ही इशारासुद्धा या ठिकाणी देतो. मला निश्चित खात्री आहे की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पोलीस चांगल्या पद्धतीने काम करून याला लवकरात लवकर सोडून या ठिकाणी गुन्हेगारांना काढतील.